मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आजही आग्रही आहेत यासाठी त्यांनी सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदतही दिली आहे तर सरकारने यासाठी त्यांच्याकडे दोन जानेवारी पर्यंतची मुदत मागितली आहे दरम्यानच्या काळात ज्यांच्याकडे कुणबी पुरावे सापडलेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं कामही सुरू करण्यात आलंय परंतु सरकार सरसकट आरक्षण का देत नाहीये त्यासाठी कोणत्या अडचणी आहेत आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत कोण कोणते नऊ प्रश्न उभे राहिलेत त्यांची उत्तरे नेमकी काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी नेमके पर्याय काय आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सध्या दोन पातळीवर काम करत आहे एक म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीने जो अहवाल सादर केलाय त्यानुसार ज्या लोकांकडे कुणबी दाखले सापडले आहेत त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू करण्यात आलंय तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर लवकरात लवकर सुनावणी कशी पार पडू शकेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे खरंतर क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट आपल्या निकालात काही बदल करेल याची शक्यता फार कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे याचं कारण म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी दरम्यान कोर्ट नवीन कोणतीही माहिती विचारात घेत नाही आधी झालेल्या सुनावणीमध्ये काही त्रुटी राहिल्यात का एवढंच तपासलं जातं परंतु हे सगळं कोर्टाच्या मनावरती आहे त्यांना हवं तेच केलं जातं ही सुनावणी होईपर्यंत सरकार राज्यभर सर्वे करून मराठा समाज खरंच मागास आहे का याची माहिती घेऊ शकतं आणि त्यानुसार मागासले पण सिद्ध करून पुन्हा वेगळ्या कोट्यातून आरक्षण दिलं जाऊ शकतं परंतु कोटा वाढवला तर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाईल जर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण हवं असेल तर ते फक्त आणि फक्त केंद्र सरकारच करू शकतं त्यासाठी राज्य सरकारला सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा लागेल परंतु संपूर्ण आंदोलनात केंद्र सरकारची भूमिका पाहता ते यासाठी तयार होतील या या का याबाबत प्रश्नचिन्ह या नंतरचा दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे मराठा आरक्षणात केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस शिवाय आरक्षणाच्या बाबतीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही असा निकाल इंदिरा सहानी खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला असं केल्यास तो कलम चौदा सोळा आणि कलम एकोणीसचा भंग असेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय त्यामुळे देशभरात जातीय जनगणना करून विविध जातींचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय केंद्र सरकार पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा विचारही करू शकत नाही मात्र कोणत्या जातींचा ओबीसीत समावेश करायचा आणि कोणत्या जातींना त्यातून वगळायचं याचे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारला आहेत परंतु एकदा काय ओबीसी मध्ये समावेश झाला की त्या जातीला यादीतून बाहेर काढण्याची कोणत्याही सरकारची हिंमत नसेल याचं कारण म्हणजे सरकारला याचा निवडणुकीत थेट फटका बसू शकतो त्यामुळे आतापर्यंत या यादीमध्ये जातींची संख्या वाढतच गेली आहे या यादीत मराठ्यांचा समावेश झाला तर इतर राज्यातील जातींकडून सुद्धा आरक्षणाची मागणी पुन्हा केली जाऊ शकते यामध्ये गुजरातमधील पाटीदार राजस्थानमधील गुज्जर हरियाणातील जाट आणि आंध्र प्रदेशातील कापू हेही आरक्षणासाठी आंदोलन करू शकतात आणि त्यामुळेच केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये पडू इच्छित नाहीये यानंतरचा तिसरा महत्वाचा प्रश्न मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोण कोणते कायदे पारित केले गेले आणि त्यावरती कोर्टाचे निर्णय नेमके काय आले आणि त्यातनं आरक्षण संदर्भातली कुठल्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये एक अध्यादेश जारी केला होता यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षणाची तरतूद होते परंतु हायकोर्टाने या अध्यादेशाला स्थगिती दिली चौदा सालीचा राज्य सरकारने अध्यादेश कायद्यामध्ये रूपांतरित करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा कायदा देखील हायकोर्टाकडून खारिज करण्यात आला मराठा समाज मागास असल्याचे पुरावे नसताना हा कायदा पारित केला अशी टिप्पणी हायकोर्टाने केली होती यातनं धडा घेऊनच राज्य सरकारने मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जस्टिस गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग याची स्थापना केली आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचं मान्य करून मराठा समाजाला शिक्षणात बारा टक्के तर सरकारी नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आयोगाच्या अहवालाच्या आधारावरती राज्य सरकारने दोन हजार अठरा साली पुन्हा एकदा मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये सोळा टक्के आरक्षण देणारा कायदा पारित केला या कायद्याविरोधात सुद्धा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली परंतु हायकोर्टाने गायकवाड आयोगाच्या शिफारसी मान्य करून आरक्षण मराठा समाजाचं कायम ठेवलं फक्त सोळा टक्क्यांऐवजी आयोगाच्या शिफारसीनुसार शिक्षणात बारा टक्के तर सरकारी नोकरीत तेरा टक्के असं आरक्षण कायम केलं परंतु या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि आरक्षणाला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात ज्या याचिका करण्यात आल्या त्यात याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना पाच प्रमुख मुद्दे मांडले होते यामध्ये पहिला युक्तिवाद होता महाराष्ट्र सरकारने पारित केलेला कायदा हा असंवैधानिक आहे कारण तो इंदिरा सहानी खटल्यात आरक्षणात लावलेल्या पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन करतो यामधला दुसरा मुद्दा होता ज्या जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरक्षण देण्यात आलंय त्यानुसार आरक्षण बावन्न टक्क्यांवरून अडुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलंय परंतु हे आरक्षण वाढवताना ज्या एक्सेप्शनल सरकम टान्सेसचा आधार देण्यात आलाय ते सिद्ध करण्यासाठी विश्वसनीय वैज्ञानिक आणि पुरेशा डेट्याचा अभाव आहे तसंच यामध्ये तिसरा मुद्दा हा होता की हा कायदा ओबीसी वर्गाबाहेरील मराठ्यांसाठी आरक्षणाचा एक विशेष वर्ग तयार करतो आणि त्यांना विशेष लाभ देऊन चा कलम सोळा आणि एकोणीस उल्लंघन करतो यामधला चौथा मुद्दा होता हा कायदा मुंबई हायकोर्टाच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळाच्या आदेशांना थेट जुगारून न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण करतो याशिवाय पाचव्या मुद्द्यामध्ये एकशे दोनव्या घटना दुरुस्ती अधिनियमन दोन हजार अनिवार्य केलेल्या प्रक्रियांचं पालन न करता हा कायदा मंजूर करण्यात आलाय असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून सुप्रीम कोर्टात करण्यात दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टाने याच आधारावर निकाल दिला गायकवाड आयोगाने सादर केलेला अहवाल आणि मुंबई हायकोर्टाचा एस सी बी सी ऍक्टवरील निर्णय पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी पुरेसा नाहीये असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला याच निकालात सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहानी निकालावरती पुनर्विचार करण्यास नकार दिला याशिवाय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील मागासवर्गीयांची ओळख पटवण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींनाच असेल राज्य सरकार फक्त शिफारस करू शकतात असं पाच पैकी तीन न्यायाधीशांचं म्हणणं होतं परंतु कोण मागासलेला आहे कोणाला किती आरक्षण मिळेल हा प्रश्न महत्वाचा आहे आणि याचं उत्तर राज्यांच्या सहभागानेच मिळू शकतं असं तज्ञांचं मत आहे याच निकालाविरोधात आधी रिव्ह्यू आणि आता क्युरेटिव्ह पिटिशन हे दाखल करण्यात आलंय यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो राज्याला की केंद्राला एससीबीसी बी सी ज्याला केंद्र पातळीवरती ओबीसी म्हटलं जातं या प्रवर्गात कोणत्या जातींचा समावेश असला पाहिजे हे ठरवण्याचे अधिकार राज्य आणि केंद्र दोघांनाही होते या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या दोघांच्या वेगवेगळ्या याद्या होत्या परंतु दोन हजार अठरा मध्ये केंद्राने एकशे दोनवी घटना दुरुस्ती केली यानुसार संविधानात कलम तीनशे अडतीस बी आणि तीनशे बेचाळीस अ समाविष्ट करण्यात आलं संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस अनुसार एससीबीसी प्रवर्गात कोणत्या जाती असतात हे ठरवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना म्हणजेच केंद्र सरकारला देण्यात आले याच घटनादुरुस्तीमुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला परंतु या घटनादुरुस्तीनंतर विविध राज्य सरकार आणि मध्ये केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत होता कारण असं झालं असतं तर विविध राज्यातील सहाशे एकाहत्तर ओबीसी जातींना आरक्षण गमावावं लागलं असतं आणि ते रोखण्यासाठी केंद्र सरकारने एकशे पाचवी घटना दुरुस्ती केली आहे राज्यांना स्वतःची वेगळी ओबीसी यादी ठेवण्याची परवानगी दिली दोन हजार चौदा पासून हिमाचल प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर मधील सोळा जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्यात आलाय तर ऐंशी नवीन जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं बोललं जात आहे यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश पंजाब आणि हरियाणा राज्यातल्या जातींचा समावेश आहे त्यामुळे ओबीसी किंवा एससीबीसी प्रवर्गात कोणाचा समावेश करायचा याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला नक्कीच आहे फक्त या विरोधात कोणी कोर्टात गेलं तर तिथं ते टिकवणं अवघड जाऊ शकत आता यातला पुढचा प्रश्न जरांगी पाटील विशेष कोट्याऐवजी ओबीसीतून आरक्षण का मागतायत विशेष कोट्यातून आरक्षण देण्यात असलेल्या मर्यादा ओळखून जरांगी पाटलांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी ही जोर लावून ठरली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक कुणबी मराठे या आधीच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे राज्य सरकारने फक्त एक जी आर काढून हे काम होऊ शकतं असा जरांगे पाटलांचा दावा आहे परंतु ओबीसी प्रमाणपत्र देण्यात सुद्धा अनेक मर्यादा आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते कोर्टात टिकेल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हाच आपला पुढचा प्रश्न आहे की ओबीसी प्रमाणपत्र मिळेल पण प्र ते कोर्टात टिकेल का राज्य आणि केंद्र सरकारला विविध जातींचा ओबीसी यादीत समावेश करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी घालून दिलेल्या प्रक्रियेचं त्यांना पालन करावं लागतं नाहीतर त्यांचा हा निर्णय लगेच कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर ज्या जातींचा ओबीसी मध्ये समावेश करायचा आहे त्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध करावं लागेल ते सिद्ध झालं तरच या जातींचा ओबीसी मध्ये समावेश होऊ शकेल आणि त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकेल पण प्रमाणपत्र कोणाला सरसकट की पुरावे असणाऱ्यांना तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं की पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र द्यायचं यावरूनच मनोज सरांगे पाटील आणि सरकार यामध्ये स्पष्टता नाहीये असं चित्र दिसतंय मनोज जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे तर सरकारने पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जी आर काढलंय आणि त्यानुसार प्रमाणपत्र वितरण हे सुरू केलंय पण पात्र कोण हे ठरवण्यासाठी शिंदे समितीने बारा विभागांचे दस्ताऐवज ग्राह्य धरले जातील असं सांगितलंय ते कोणते दस्ताऐवज आहेत याबाबत आपण सेपरेट व्हिडिओ केलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय परंतु चोवीस डिसेंबर पर्यंत किती लोकांच्या कुणबी नोंदी सापडतात आणि त्यानुसार किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या पुढच्या आंदोलनाला किती साथ मिळते हे सुद्धा ठरणार आहे आता कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यक्षेत्र कुठलं असणार आहे प्रोसेस काय असणार आहे तर तीस ऑक्टोबर पर्यंत जस्टिस शिंदे समितीकडून फक्त मराठवाड्यात कुणबी दाखले तपासले जात होते आता शिंदे समिती संपूर्ण राज्यात कुणबी दाखले तपासून प्रमाणपत्रासंदर्भात कारवाई सुरू करणार असल्याचा जी आर सरकारने नुकताच काढलाय शिंदे समितीने चोवीस डिसेंबर पर्यंत आपला अहवाल हा सरकारला सादर करावा असं जी आर मध्ये नमूद करण्यात आलंय परंतु फक्त मराठवाड्यातील दाखले तपासण्यासाठी समितीला तब्बल चाळीस दिवसांचा कालावधी लागला आता संपूर्ण महाराष्ट्रात दाखले तपासण्यासाठी समितीला चोवीस डिसेंबर पर्यंतचा कालावधी पुरणार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय त्यामुळे पुन्हा या संदर्भात मुदतवाढ वाढ जरांगांकडे मागितली जाते का आणि ती त्यांच्याकडून दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढचा प्रश्न येतो म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कशी तपासली जाणार मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यांच्यासमोर जात वैधता किंवा कास्ट व्हॅलिडिटी सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे याबाबत बोलताना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि निवृत्त न्यायाधीश चंद्रपाल मेश्राम सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं आणि मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणं हे दोन वेगवेगळे विषय आहेत मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं एखाद्या जातीला दुसऱ्या जातीचं प्रमाणपत्र दिलं तर असं प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यासमोर त्या जातीच्या वैधतेचा प्रश्न असतो आपल्याकडे जातीची वैधता निश्चित करण्यासाठी समिती आहे या समितीला अर्धन्यायिक अधिकार आहे त्यासाठी एक कार्यपद्धती दोन हजार बारामध्ये नियम करून निश्चित करण्यात आली आहे मराठ्यांना कुडबी जातीचं प्रमाणपत्र दिलं तर ते प्रमाणपत्र वैद्य ठरलं पाहिजे तसंच न्यायालयात त्याची वैधता टिकली पाहिजे असं मत मेश्राम यांनी व्यक्त केलंय तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीशे सदुसष्ट चे पुरावे मागितले जातात हे पुरावे जातीच्या वैधतेसाठी नाहीतर जो अधिकारी जात प्रमाणपत्र वितरित करणार आहे त्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात राहणारी व्यक्ती आहे की नाही हे तपासण्यासाठी असतात त्यामुळे निजाम काळातील नोंदींवरून ती व्यक्ती कुठे राहत होती हे कळणार आहे असंही मेश्राम म्हणाले ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी सुद्धा अशीच भूमिका सरकारने कुणबी नोंदी असलेल्या कुणबी दाखले देण्यास सुरुवात केली आहे मात्र यापैकी सर्वजण ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्याकडे एकोणीसशे सदसष्ट पूर्वीचे कुणबी नोंदी असतात केवळ त्यांनाच ओबीसी आरक्षण लागू होईल असं बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता कोणबी प्रमाणपत्र मिळालं तरी आरक्षण मिळेल का हा प्रश्न अजूनही उरतोच आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात नेमकं काय का वाटतं तुमच्या मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतनं मिळाली का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा